काँग्रेसने बाबासाहेबांना या ठिकाणी भारतरत्न केलं नव्हतं. 1952 मुंबई शहरात उभे होते तेव्हाही त्यांना पराभूत केलं होतं. एवढा हा थोर घटनाकार, याला अविरोध खरं म्हणजे लोकसभेत त्यावेळी पाठवलं पाहिजे, केलं नाही. काँग्रेसची एक ती मानसिकता होती बाबासाहेबांना नाकारणं, बाबासाहेबांचा अपमान करणं. परंतु मी आत्ता अपेक्षा केली होती की ही जी महाविकास आघाडी निर्माण झाली आहे यांनी तरी बाबासाहेबांच्या या विषयामध्ये ज्यावेळेस देशभरच नव्हे तर जगामध्ये बाबासाहेबांचं सर्वार्थाने एक उत्कृष्ट बुद्धिमान म्हणून मोठा संविधान रचयिता अशा प्रकारचा सन्मान होतो आहे तेव्हा त्यांचा यथोचित सन्मान किंवा त्यांच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी स्वतः मुख्यमंत्री आणि हे राष्ट्रवादी म्हणजे महाविकास आघाडीचे जे काँग्रेस राष्ट्रवादीचे आघाडीचे मंत्री आहेत, ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे होतं आणि त्यांचा उपस्थिती या ठिकाणी सांगून पण ते उपस्थित राहिले नाही. म्हणजे अजूनही त्यांची मानसिकता जी पूर्वीची होती तीच मला या ठिकाणी दिसते आहे की एवढा मोठा जो कार्यक्रम या मुंबई शहरामध्ये होऊ घातलेला आहे त्याच्यामध्ये त्या आलेल्या नाही. 1978 साली आदरणीय बाळासाहेब ठाकरे हे चैत्यभूमीला दर्शनासाठी गेले होते. 78 सालानंतर एकही बाळासाहेबांच्या परिवारातला व्यक्ती नेता हा चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी गेलेला नाही. आणि मला वाटतंय की यावेळी आशा करतो की माननीय मुख्यमंत्री यावेळी जे 6 डिसेंबरला चैत्यभूमीवर म्हणजे मी आशा करणं एवढंच माझं काम आहे, ते जाणं न जाणं त्यांचा प्रश्न आहे, पण येणाऱ्या 6 डिसेंबरला त्यांनी चैत्यभूमीवर पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जावं. आणि या ठिकाणी जो एकूण आक्रोश आहे जनतेमध्ये की मुख्यमंत्री शपथ घेतल्याच्यानंतर चैत्यभूमीवर गेलं नाही, महाविकास आघाडीतले मंत्री गेले नाही, म्हणजे यांच्या मनामध्ये बाबासाहेबांबद्दल वेगळी प्रेम आहे किंवा फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र बनायचा आणि बाबासाहेबांना मानवंदना करण्यासाठी पण त्यांना वेळ मिळू नये अशा प्रकारचं एकूण वातावरण जे त्यांचं वागणं दिसत आहे ते आपल्यासमोर मांडावं, आपल्याला सांगावं म्हणून मी या ठिकाणी आपल्यासमोर येऊन आपण जर मी जे म्हणतोय त्याची सत्यता गुगलवर किंवा जाऊन पडताळली तर तुमच्या लक्षात येईल की कोण त्या ठिकाणी गेले होते अभिवादन करायला आणि कोण गेले नाही, तर आपण तेही पाहावं एवढं या ठिकाणचं निवेदन आहे माझं.